नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण पेपर नंबर एक ऑटोमोटिव्ह इंजिन टेक्नॉलॉजी या विषयामधील लेसन नंबर 5 वॉल्व आणि वॉल्व मेकॅनिझम याविषयी माहिती घेत होतो. मागील तासाला आपण साइड वॉल्व मेकॅनिझम, त्याचप्रमाणे ओव्हरहेड वॉल्व मेकॅनिझम याविषयीची माहिती पाहिली. आज आपण या वॉल्व यंत्रणेतील विविध भागांचे वर्णन, त्याची माहिती आपण पाहणार आहोत. तुमच्या स्क्रीनवरती आकृती दिलेली आहे. यामध्ये वॉल्वच्या वर एक किंवा दोन त्या ठिकाणी स्प्रिंगा बसवलेल्या असतात. ज्या वॉल्वला त्याच्या सीटवरती घट्ट बसवून ठेवतात. जेव्हा रॉकर आर्मने वॉल्वचे टोक दाबले जाते तेव्हा वॉल स्प्रिंगला दाबून वॉल्व उघडला जातो. रॉकर आर्मचा दाब नाहीसा झाल्यावर स्प्रिंग पुन्हा वॉल्वला त्याच्या सीटवरती बसवते. वॉल्व एका मिनिटात कित्येक वेळा उघडतो आणि बंद होतो, त्यामुळे त्याला लावलेल्या स्प्रिंगा ही कित्येक वेळा दबतात. त्यासाठी या स्प्रिंग क्रोम वेनेडियम स्टीलपासून बनवतात. वॉल स्प्रिंग खालच्या बाजूने वॉल गाईडच्या वर बनवलेल्या कॉलरवर किंवा गाईडच्या वर एका स्टील वॉशरवर ठेवल्या जातात आणि वरच्या बाजूने वॉल स्प्रिंगच्या बनवलेल्या कॉलरमध्ये बसवलेल्या असतात. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे वॉल्व सीट. इंजिन सिलेंडरमध्ये किंवा ब्लॉकमध्ये ज्यावर वॉल्व येऊन बसतो त्याला वॉल्व सीट म्हणतात आणि या सीटचा जो कोन आहे तो 30 डिग्री किंवा 45 डिग्री असतो. साधारणपणे इंजिनमध्ये वॉल्व सीट ब्लॉक किंवा हेडमध्ये मशीनद्वारे बनवली जाते, परंतु काही मोठ्या इंजिनच्या ब्लॉकमध्ये किंवा हेडमध्ये सीट ही फिट केलेली असते. त्यानंतर पुढचा जो भाग आहे आपण तो पाहणार आहे म्हणजे वॉल्व लॉक. या स्क्रीनवरती तुम्हाला वॉल्व लॉक दिसत आहे. वरील आकृतीत या वॉल्व स्प्रिंगला वॉल्व सोबत एक लॉक दाखवलेला आहे, म्हणजे हे लॉक आहे पहा. आणि यामध्ये वॉल्व स्प्रिंग व क्वार्टर वॉल्व स्टेममधील ग्रूमध्ये त्या बसवलेल्या असतात आणि नंतर स्प्रिंग नंतर दिलेला दाब नाहीसा केला जातो, त्यामुळे दोन्ही क्वार्टर किंवा क्वार्टर होल्डर आणि वॉल स्टेमला त्या ठिकाणी लॉक करतात. म्हणजेच या वॉल स्प्रिंग बसवल्यानंतर त्या वॉलला लॉक करण्यासाठी या वरच्या बाजूला हे दोन लॉक त्या ठिकाणी दिलेले असतात. त्यानंतर या वॉल्व मेकॅनिझम मधला पुढचा महत्वाचा भाग म्हणजे वॉल्व गाईड. हा वॉल्व गाईड ही एक पोकळ नळी असते की जिच्यामध्ये वॉल्व हा सरळ वर खाली होत असतो. हा साधारणपणे ओतीव लोखंडापासून त्या ठिकाणी बनवलेला असतो. आता हे वॉल्व गाईडची आकृती तुम्हाला इथं दिसते पहा. हा वॉल्व गाईड आहे आणि त्याच्यामध्ये वॉल्व बसवलेला असतो. हा वॉल्व सतत या गाईडमध्ये वर खाली होत असतो. हा साधारण ओतीव लोखंडापासून बनवलेला असतो, परंतु काही इंजिनमध्ये तो ब्रांझ पासून बनवतात. या वॉल गाईडची दोन्ही टोके फोडून पातळ करतात जेणेकरून ते वॉलच्या वरील कार्बन स्क्रॅप करू शकतील. काही वॉल गाईडमध्ये रबराच्या ओरिंग सुद्धा वरच्या भागात बसवलेले असतात जेणेकरून इंजिन ऑइल कंबशन चेंबरमध्ये खेचले जाणार नाही किंवा गॅस लिकेज होणार नाही. त्यानंतर पुढचा महत्वाचा भाग आहे या वॉल्व मेकॅनिझम मधला म्हणजे टॅपेट्स. त्याची आकृती तुम्हाला या ठिकाणी हे दोन्ही टॅपेट्स दिसत आहेत. हा मशरूम टाईप आहे आणि हा बॅरल टाईप टॅपेट आहे. आता याला वॉल लिफ्टर असेही म्हणतात आणि हे कॅमशॅफ्टवर बसवलेले असतात आणि कॅमशॅफ्टच्या गोल गतीचे कॅमद्वारे उभ्या गतीत रूपांतर करतात. वॉल लिफ्टरचा खालचा भाग
जो कॅमच्या वर बसतो त्याला हार्डनिंग केलेले असते, जेणेकरून कॅमवर घासल्याने ते लवकर खराब होणार नाही. टॅपेटला वंगण करण्यासाठी सिलेंडर हेडवर पडलेले ऑइल पुशरॉड होलद्वारे पडून त्यांना ते वंगण करते. तर हे जे टॅपेट्स आहेत हे दोन प्रकारचे आहेत, हे मशरूम टाईप आणि दुसरं बॅरल टाईप. आता पहा, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे, हा बॅरल टाईप दाखवल्याप्रमाणे त्याला एक होल दिसते आहे तुम्हाला मध्ये, येतं दिसते, खाच दिसते. आता याचे वजन कमी करण्यासाठी ते पोकळ बनवलेले असते. याच्या बाहेरील व्यासावर काही वेळा खाचा पाडलेल्या असतात, ज्यामुळे या खाचामधून ऑइल लिफ्टरवर किंवा टॅपेटसाठी बनवलेल्या ब्लॉक बोरमध्ये जाऊन त्यांना ते वंगण करू शकतील. ओव्हरहेड वॉल्व इंजिनसाठी लिफ्टरवरून पोकळ असतात, त्यामध्ये पुशरॉड टेकलेला असतो आणि साईड वॉल्व इंजिनमध्ये टॅपेटच्या वर टॅपेट ऍडजस्टिंग स्क्रू या ठिकाणी दिलेला असतो. म्हणजे हा टॅपेट ऍडजस्टिंग स्क्रू आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढचा या वॉल्व मेकॅनिझम मधला महत्वाचा भाग म्हणजे पुशरॉड आहे. टॅपेट किंवा वॉल लिफ्टरवर जो लांब रॉड बसवलेला असतो त्याला पुशरॉड असं म्हणतात. याच्या एक टोक टॅपेटवर आणि दुसरे टोक रॉकर आर्मच्या टॅपेट ऍडजस्टिंग स्क्रू खाली बसवलेले असते. पुशरॉड वर उचलल्यावर रॉकर आर्मच्या ऍडजस्टिंग स्क्रूचा भाग वर उचलला जातो आणि रॉकर आर्म मध्यभागी रॉकर शाफ्टच्या वर स्वतंत्रपणे फिरू शकतो आणि त्यामुळे त्याचा दुसरा भाग खाली दबतो. या दुसऱ्या भागाखाली वॉल्व वाचतो, त्यामुळे तोही दबतो आणि वॉल्व त्याच्या सीटवरून वर उचलला जातो. या लेसनमधला पुढचा एक महत्त्वाचा भाग आपण पाहणार आहे, ते म्हणजे वॉल्व टायमिंग डायग्राम. आता यापूर्वी आपण फोर स्ट्रोक इंजिनच्या कार्यपद्धतीत आपल्याला स्पष्ट करण्यात आले आहे की इनलेट वॉल्व हा सक्शन स्ट्रोकमध्ये उघडतो आणि एक्झॉस्ट वॉल्व एक्झॉस्ट स्ट्रोकमध्ये उघडतो. पिस्टन आणि क्रँकशॅफ्टच्या स्थितीनुसार प्रत्येक वॉल्व कोणत्या क्षणाला उघडतो व बंद होतो हे आकृतीत दाखवलेलं आहे. याच आकृतीला आपण वॉल्व टायमिंग डायग्रॅम असे म्हणतात. आता पेट्रोल इंजिन व डिझेल इंजिनसाठी असणारी वॉल्व डायग्रॅम ही पुढील प्रमाणे आहे. आता तुमच्या स्क्रीन जी दिसते आहे वॉल्व टायमिंग डायग्रॅम ही फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिनची आहे. आता याच्यामध्ये इनलेट वॉल्व कधी उघडतो कधी बंद होतो त्याची एक आकृती तुम्हाला समजण्यासाठी दाखवलेली आहे. आता पहा, वरील आकृतीमध्ये या पेट्रोल इंजिन करता वास्तविक वॉल्व टायमिंग डायग्राम दाखवलेले आहे. इंजिनमध्ये इनलेट वॉल्व व एक्झॉस्ट वॉल्व हे TDC आणि BDC पिस्टनच्या स्थितीला उघडल्याने बंद झाले पाहिजेत, पण प्रत्यक्षात तसे होत नाही. आता आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे इनलेट वॉल्व हा TDC अगोदर 20 डिग्री उघडतो. हे पहा, हा इनलेट वॉल्व ओपन, तो किती डिग्री अगोदर ओपन होतोय? 20 डिग्री TDC अगोदर. हा, या TDC अगोदर इनलेट वॉल्व 20 डिग्री अगोदर ओपन होतो आणि BDC नंतर हा इनलेट वॉल्व BDC नंतर, तुम्ही या ग्राफ वरती बघता, हा ही BDC आणि BDC नंतर इनलेट वॉल हा 35 डिग्रीनं बंद होतो. हा इनलेट वॉल क्लोज, IVC म्हणजे इनलेट वॉल क्लोज बंद होतो. म्हणजेच इनलेट वॉल्व हा एकूण 235 डिग्री उघडा राहतो. लक्षात आलं 235 कसं आहे? पहा, हे 20 डिग्री, त्यानंतर हिथून हा हाफ सर्कल झालं, हे 180 डिग्री इथपर्यंत, म्हणजे 180 आणि 20 किती झाले? 200, आणि हे 35 डिग्री, म्हणजे एकूण इनलेट वॉल्व हा 235 डिग्री उघडा राहतो. आता इनलेट वॉल्व हा 180 डिग्रीपेक्षा जास्त उघडं ठेवण्याचं मुख्य कारण काय आहे? तर ते म्हणजे जास्तीत जास्त मिश्रण सिलेंडरमध्ये यावे व सक्शन स्ट्रोकसाठी आपल्याला जास्तीत जास्त वेळ मिळावा, त्यामुळं सिलेंडरची व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी वाढते. त्याचप्रमाणे
एक्झॉस्ट वॉल्व हा BDC-च्या अगोदर 35 डिग्री उघडतो. पा, एक्झॉस्ट वॉल्व, एक्झॉस्ट वॉल्व ओपन म्हणजे BDC-च्या अगोदर किती डिग्री उघडतोय तो 35 डिग्री, आणि बंद कधी होतोय पहा TDC नंतर 10 डिग्रीनं. बरोबर, इथं इनलेट वॉल्व क्लोज होतोय. तर एक्झॉस्ट वॉल्व हा BDC-च्या 35 डिग्री अगोदर उघडतो आणि TDC नंतर तो 10 डिग्री नंतर बंद होतो. म्हणजेच एक्झॉस्ट वॉल हा एकूण 225 डिग्री उघडा राहतो. मग 200 डिग्री म्हणजे कसं, हे 35 आणि इथून 35 आहे हे, त्यानंतर हे हाफ सर्कल 180 डिग्रीचं, तर 180 आणि 35 किती झाले, 215 आणि हे 10 म्हणजे 225 डिग्री हा उघडा राहतो. आता एक्झॉस्ट वॉल सुद्धा 180 डिग्रीपेक्षा जास्त उघडं ठेवण्याचं मुख्य कारण म्हणजे की एक्झॉस्ट वायूचा दाब कमी व्हावा आणि एक्झॉस्ट वायू बाहेर जाण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त वेळ मिळावा. तर अशा प्रकारे ही पेट्रोल इंजिनची वॉल्व टायमिंग डायग्रॅम आहे प्रत्यक्षातली. त्यानंतर आपण डिझेल इंजिनची वॉल्व टायमिंग डायग्रॅम बघणार आहे. आता याच्यामध्ये या समोरच्या आकृतीमध्ये इंजिन करता वॉल्व टायमिंग डायग्रॅम दाखवलेले आहे. आता यामध्ये इनलेट वॉल्व हा TDC-च्या अगोदर, हा इनलेट वॉल्व ओपन TDC-च्या अगोदर तो 25 डिग्री उघडतोय. बरोबर, आणि BDC नंतर तो किती डिग्र्यांनी बंद होतोय पहा, इनलेट वॉल्व क्लोज 30 डिग्री, म्हणजेच तो एकूण 235 डिग्री त्या ठिकाणी उघडा राहतो. बरोबर, म्हणजे हे 25 आणि हे 180 म्हणजे 205 आणि हे 30 डिग्री म्हणजे 235 डिग्री उघडा राहतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे की इनलेट वॉल्व हा डिझेल इंजिनमध्ये 180 डिग्रीपेक्षा जास्त उघडं ठेवण्याचं कारण म्हणजे की त्या सिलेंडरमध्ये जास्तीत जास्त हवा आतमध्ये यावी. ठीक आहे, आणि एक्झॉस्ट वॉल हा BDC-च्या अगोदर किती, 45 डिग्री उघडतो. हे पहा, एक्झॉस्ट वॉल्व ओपन किती डिग्री, 45, आणि बंद कधी होतोय पहा, हे 45 हे 180 म्हणजे किती झाले, 225, आणि तो बंद कधी होतोय पहा, पंधरा डिग्रीने बंद होतो. इथं इनलेट वॉल क्लोज, इथं इनलेट वॉल क्लोज होतो पाहिजे, किती, 15, म्हणजेच तो एकूण किती डिग्री एक्झॉस्ट वॉल ओपन होते पा, उघडा राहतो, हे 45 आणि हे 180 किती झाले, 245 आणि 180, 225, 25 आणि हे 15 म्हणजे 240 डिग्री एक्झॉस्ट वॉल्व ओपन राहतो. त्याचं कारण असं की त्या सिलेंडरमधले जास्तीत जास्त गॅसेस त्या ठिकाणी बाहेर जावेत. त्याचप्रमाणे इथं कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या शेवटी इथं फ्युएल इंजेक्शन स्टार्ट म्हणजे TDC-च्या अगोदर फ्युएल इंजेक्शन 5 डिग्री अगोदर स्टार्ट होते. ठीक आहे, आणि TDC-नंतर पॉवर स्ट्रोकमध्ये ते 25 डिग्री पर्यंत चालू असतं फ्युएल इंजेक्शन. हे पहा, डिझेल इंजिन मधनं फ्युएल इंजेक्शन इथं स्टार्ट होतंय आणि इथं क्लोज होतंय, म्हणजे एकूण हे 5 डिग्री आणि हे 25 म्हणजे 30 डिग्री पर्यंत त्या इंजेक्टर मधनं डिझेल स्प्रे करणं त्या ठिकाणी चालू राहतं. तर अशा प्रकारे या डिझेल इंजिनची वॉल्व टायमिंग डायग्रॅमची माहिती आहे. त्यानंतर या लेसन मधला शेवटच्या भागाकडे आपण जाणार आहे, तो म्हणजे ओव्हरहेड वॉल्व आणि ओव्हरहेड कॅम्पशाफ्ट इंजिनचा अभ्यास करणे. OHV म्हणजे काय, ओव्हरहेड वॉल्व इंजिनचा अभ्यास, आणि OHV म्हणजे ओव्हरहेड कॅम्पशाफ्ट इंजिनचा अभ्यास. आता पहा, ओव्हरहेड वॉल्व इंजिनचा अभ्यास म्हणजे काय, तर ओव्हरहेड वॉल्व इंजिन म्हणजे या इंजिनमध्ये सगळे वॉल्व हे सिलेंडर हेडमध्ये
बसवलेले असतात, म्हणून त्यास आपण ओव्हरहेड वॉल्व इंजिन असं म्हणतो. आणि यात इंजिन ब्लॉकमध्ये कॅम्पशाफ्ट असतो, त्याचे टॅपेट, पुशरॉड, रॉकर आर्म इत्यादी भाग असतात, आणि त्याची माहिती आपण मागील तासाच्या वेळेस घेतलेली आहे. तर आपण ओव्हरहेड कॅम्पशाफ्ट इंजिनचा अभ्यास करणार आहे. आता ओव्हरहेड कॅम्पशाफ्ट म्हणजे काय? तर या इंजिनमध्ये कॅम्पशाफ्ट हा सिलेंडर हेडमध्ये बसवलेला असतो, म्हणून अशा इंजिनला ओव्हरहेड कॅम्पशाफ्ट इंजिन असं म्हणतात. आता या ओव्हरहेड वॉल्व इंजिनप्रमाणे याच्यामध्ये पुशरॉडची गरज भासत नाही. आता या इंजिनमध्ये ओव्हरहेड कॅम्पशाफ्ट म्हणून कॅम्पशाफ्टकडून वॉल्व पुढीलप्रमाणे कार्यान्वित केले जातात. त्याच्यामध्ये एक इन्व्हर्टेड बकेट टॅपेट बसवून आणि रॉकर आर्म बसवून. आता याच्यामध्ये पहा, ही पहिली जी आकृती आहे की इन्व्हर्टर बकेट टॅपेट बसून, यामध्ये बकेट टॅपेटसह ओव्हरहेड कॅम्पशाफ्ट दाखवलेला आहे. यात सिलेंडर हेडमध्ये कॅम्पशाफ्ट बसवलेला आहे. हा कॅम्पशाफ्टचा कॅम्प लोब तुम्हाला बघायला मिळतोय. आणि वॉल स्टेमवर इन्व्हर्टेड बकेट टॅपेट बसवलेला आहे, म्हणजे हा इन्व्हर्टेड बकेट टॅपेट या ठिकाणी बसवलेला आहे वरच्या बाजूला. ठीक आहे. कॅम्पशाफ्ट हा सरळ वॉल स्टेमच्या वर बसवलेला असल्यामुळे जेव्हा कॅम्पशाफ्ट फिरतो तेव्हा त्यावरील कॅम लोब, म्हणजे हे लंबगोलाकार भाग, टॅपेटच्या वर येताच, ह्या टॅपेटच्या वर येताच वॉल्व खाली ढकलला जातो. असा खाली ढकलला जातो. इथं पहा, खाली ढकलल्यामुळं हा वॉल उघडा झालेला तुम्हाला बघायला मिळतोय. ठीक आहे. आणि कॅम लोब बकेट टॅपेटपासून दूर होताच, म्हणजेच हा लोबचा भाग ह्याच्यापासून दूर होताच वॉल स्प्रिंगकडून वॉल्व बंद होतो. त्याच्या दुसऱ्या आकृतीमध्ये तुम्हाला हा वॉल्व बंद झालेला दिसून येतो. ठीक आहे. हा लोबचा भाग बाजूला गेल्यानंतर ही स्थिती येते, त्यावेळी हा वॉल्व क्लोज झालेला तुम्हाला पाहावयास मिळतो. क्लिअर. त्यानंतर रॉकर आर्म बसून पहा. आता यामध्ये कॅम्पशाफ्टसह रॉकर आर्म बसवलेला तुम्हाला दिसून येतो. हा कॅम्पशाफ्ट आहे इथं, आणि हा टॅपेट, आणि त्याच्यावर हे रॉकर बसवलेले आहेत. ह्या रॉकरचं एक टोक टॅपेटवर आहे आणि दुसरं टोक या वॉल स्टेम एंडवरती आहे. क्लिअर. यात सिलेंडर हेडमध्ये एक कॅम्पशाफ्ट बसवलेला आहे आणि या कॅम्पशाफ्टवरील कॅमवर रॉकर आर्म बसवून वॉल्व कार्यान्वित केला जातो. रॉकर आर्म रॉकर शाफ्ट भोवती फिरतो, म्हणजे हा जो रॉकर आर्म आहे तो त्या शाफ्ट भोवती फिरत असतो. त्याचे एक टोक कॅम्पशाफ्टवरील कॅमवर आणि दुसरे टोक हे वॉल्ववरती बसवलेलं आहे. या स्क्रीनमध्ये दिसतंय तुम्हाला. जेव्हा कॅम्पशाफ्ट फिरू लागतो तेव्हा या कॅम्पलोबकडून हा वॉल लिफ्टर किंवा टॅपेट उचलला जातो, वर उचलला जातो, आणि त्यामुळे रॉकर आर्मचा वॉल लिफ्टरचा वरील भाग उचलला जातो. रॉकर आर्मचा वॉल स्टेमवरील हा भाग दबला जातो, असा खाली दबला जातो, आणि त्यामुळं वॉल स्टेम व वॉल स्प्रिंग दबून वॉल्व उघडला जातो. ह्या स्क्रीनमध्ये तुम्हाला हा वॉल उघडलेला पाहावयास मिळतो. ठीक आहे. आता जेव्हा हा कॅम लोब या टॅपेटपासून दूर जाईल तेव्हा या वॉल स्प्रिंगवरील टेन्शनमुळं रॉकर आर्मचा दाब नाहीसा झाल्याने या वॉलकडून, या स्प्रिंगकडून हा वॉल्व बंद झालेला बघायला मिळतो. इथं वॉल बंद आहे, इथं ओपन आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा लेसन इथं संपलेला आहे. धन्यवाद.